कोविडची लस तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करत कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरातील सूर्यकांत कदम या व्यक्तीनं नागरी आरोग्य केंद्रावरील परिचारिकेला धक्काबुक्की केली तसंच आशा वर्कर्सना देखील शिवेगाळ करण्यात आली त्यामुळे संतप्त झालेल्या आशा वर्कर्स आणि परिचारिकांनी लक्ष्मीपुरी पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे कोल्हापुरातील बहुतांश आरोग्य केंद्रांवर नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी होते या दरम्यान वादावादीच्या अनेक घटना घडत आहेत कोल्हापुरातील सिद्धार्थनगर नागरी आरोग्य केंद्रात आज लसीकरण सुरू होतं यादरम्यान प्रथम आपल्याला आणि पत्नीला लस द्यावी अशी भूमिका घेत परिसरातील सूर्यकांत कदम यांनी आशा वर्कर्स आणि परिचारिकांसोबत वाद घातला आणि परिचारिका धनश्री डोंगळे यांना धक्काबुक्की केली या वादात मध्यस्थी करणाऱ्या आशा वर्कर्सनाही त्यांनी शिवीगाळ केली दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या लक्ष्मीपुरी पोलिसांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण संतप्त आशा वर्कर्स आणि परिचारिकांनी या प्रकाराबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली आहे